पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो झटका दिला शंकरने, पहिल्या चेंडूवर दिया कट करण्याचा प्रयत्न होता, दुसरा चेंडू इथे पुन्हा एकदा हातकोलेचा मुका दिला कट करण्याचा प्रयत्न, दरम्यान रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, शत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू फेकण्यात दरम्यान हर्षल आपलं अकाउंट ओपन करतोय, खातं ओपन करतोय, संघाचं खातं ओपन होतंय दोन्ही आकड्यांमध्ये, एक बाद दोन अशी सुरुवात आपण पाहतोय मालेगाव संघाची. पहिला चौकार येतोय, पहिल्या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सहा या आकड्यावरती एक चांगली सुरुवात आपण पाहतो हर्षल करून देतोय. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा विकेट आपण पाहिला होता, इथे सुरेख फटका हर्षलच्या बॅट मधून चेंडू निघतोय, पंच आम्हाला सांगतील चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, आउट ऑफ पार्क, बिग हिट, पहिला षटकार. चांगली सुरुवात पाहतो हर्षलच्या माध्यमातून, दोन चार सहा एक आकडा आपण पाहतो, बेचा पाडा या ठिकाणी सुरुवात केली, पहिला चेंडू डॉट होता, विकेटचं पतन झालं होतं. इथे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू होता, बॅटची एनर्जी घेतलेली, शत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू त्या ठिकाणी अडवला जाणार, त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते, जिथे आपण पाहतो सिंगल थांबणं गरजेचं, लक्ष्मण होतं त्या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं, पण चेंडू काही अडवू शकला नव्हता, तिथे दोन धाव आल्या, तो संख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. चौदा धावा धाव फलकावरती, इथे स्क्वेअर रिझर मध्ये चेंडू फटकावून दिला, डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि या इनिंगचा आपण पाहतोय दुसरा चौकार हर्षलच्या बॅट मधून, हर्षल पहिलं षटक या ठिकाणी हाताला दिसला, शंकर शंकरने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता, राजेशला माघारी झाडलं होतं, त्यानंतर आपण पाहिलं गेलं हर्षलने पाच चेंडू खेळले आणि पाच चेंडूमध्ये दुहेरी चौकार षटकार, दुहेरी आणि चौकार, दोन चौकार एक षटकार, दोन दुहेरीच्या सहाय्याने 18 धावा पटकवल्या, पहिलं षटक 18 या आकड्यावरती. दुसरं षटक गणेश, ओ प्रतिम चेंडू पाहिला गेला, गतिवान चेंडू होता, पडल्यानंतर आपण पाहिलं गोलीच्या वेगाने इष्टरक्षकच्या हातामध्ये विसावला, सरळ असे सोडून दिला, शरीराच्या एकदम जवळून जाणारा चेंडू होता. अमोल भुईर आपण पाहतो स्ट्रायकर एंड असलेला फलंदाज, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, इथे शॉर्टपिच चेंडू होता, शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे, फलंदाज बाद होतोय, शंकर होता त्या ठिकाणी, इथे अमोल भोरच्या हे पारीचा अंत.
पहिला चेंडू आपण पाहिलं गतिमान चेंडू होता तिथे कोणताच स्पर्श न करता इष्टरक्षक मध्ये गेला. दुसरा चेंडू थोडा शॉर्ट राहिला गेला. कधी कधी खराब चेंडू हे चांगला होऊन जातो गोलंदाजाला. इथे आपण पाहिलं गेलं विकेटचं बद्दल अमोल भोईर माघारी आला. जे दोन्ही सलामीच्या जोडीला आज आपण पाहिलं गेलं चुप उपला झिरो. त्या आकाराला बदल करता आला नाहीये. दोघेही माघारी परतलेत. राजन भोईर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात रवाना होतोय. गणेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती राईट हँड ओव्हर द विकेट मारा. पहिले दोन चेंडू अप्रतिम टाकले त्यामध्ये विकेट टेकर एक चेंडू होता. तिसरा चेंडू गणेश तयार. समोर असेल फलंदाज राजन. धावसंख्या 18 या आकड्यावरती. राजन शपलून खेळतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. केवल मोरे आपण पाहतो कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. झटका दिला गेलाय. तिसरा झटका असेल तो मालेगाव संघाला. लगातार दोन विकेट पाहिलं. तिन्ही चेंडू निर्धाव शपलवून पायच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. पण केवल मोरे त्या ठिकाणी तैनात होता. अप्रतिम झेल घेतला. केवलने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. तीन फलंदाज बाद धावसंख्या 18 या आकड्यावरती. इथे सुरे फटका. बघा पॉइंटला बीट केले कव्हर. डी पॉइंट रिझर मध्ये चेंडू ढकलला. चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे. आकाशच्या बॅट मधून आला चौकार. एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा आकाश करतो कारण दोन फलंदाज बाद झाले होते. हॅट्रिकचा चेंडू होता. पॉइंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता लक्ष्मण. आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहिला गेला. जाऊन पोहोचला तो चौकार. प्रयत्न केला असता तर आपण पाहतोय जरूर शंकरला चेंडू अडवता आला असता. 22 धावा स्कोर कार्ड वरती. इथे हलक्या त्याने ग्लान्स केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार. त्या दरम्यान आपण पाहतो सर्कल मध्ये गल्ली मध्ये घेतलेली सिंगल. पाच चेंडू झाले. 23 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. गणेशने दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश संपादन केले गणेशने. इथे सफल झाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल हर्षलला. आकाश थांबवतो हर्षलला कारण इथे आपण पाहिलं तीन महत्वाची गडी गमवावं लागलेले. 24 धावा धाव फलकावरती. 12 ची सरासरी राखली गेली. जर पहिल्या षटकाचा विचार केला 18 ची सरासरी होती. एक फलंदाज बाद होता. पण या षटकामध्ये कमबॅक केलं गणेश कोंडेने. त्यांनी फक्त धावा खर्च केले 6. दोन फलंदाज बाद केलेत. 24 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 3 फलंदाज झालेत बाद. आमचे डीजे मास्टर तयार होतील. सकाळचा सत्र आहे. लक्ष्मण कोंडे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. इथे सुरेख फटका. गॅपचं प्रदर्शन पाहतोय. हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिला हर्षलने ठोका. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी येणारा चौकार. अत्यंत चांगली सुरुवात हर्षलच्या बॅटमधून आपण पाहतो. आत्तावर 7 चेंडू. 23 धावा 3 चौकार 1 षटकार आपण पाहिला गेलाय.
थोडस तारांबल उडाली. आपण पाहतोय गणेशने अप्रतिम गोलंदाजी केली. या दरम्यान पाहतोय आकाशच्या बाट मधून चेंडू नुकत्या बराच काळ चेंडू हवेमध्ये शत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करत होता. चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न असफल होता. चेंडू सी मारेच्या पलीकडे. पंच जीवन आम्हाला सांगतात हा बेहतरीन फटका लाजवाब हा ह्यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार लाजवाब षटकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. स्वयंसेवक आमचे तयार राहायचे चिंतामणी इलेव्हन क्रिकेट संघ वाकस. काल वाकसचे सर्व संघ होते अक्षरशः मैदान फुलून गेलं होतं. प्रत्येक कानाकोपऱ्याला वाकस कर बसला होता. पस्तीस जवा स्कोर कार्ड वरती येत. इथे आपण पाहिलं टॉपिज लागतोय. एक धाव या ठिकाणी घेतले दुसरा धावायचा प्रयत्न एकाच धावेवरती समाधान मानतोय. आणि विचार केला तर तिसरं षटक आहे अजून एक षटक आहे म्हणजे तो विचार केला तर सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे या दोघांनी अप्रतिम कामगिरी केली. पाच चेंडू बारा धावेवरती आकाश खेळतो तर आठ चेंडू चोवीस धावेवरती आपण पाहतो हर्षल गेलतोय. तीन फलंदाज बाद झालेत आणि तिन्ही फलंदाजांना झिरोला पार करता आलं नव्हतं. इथे सुरेख फटका आपण पाहतो गॅप मधून चेंडू ढकलत जाणार का. इथे शत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केला तर दुसरी धाव चितेके चपलाईने हरणाच्या गतीने धावले दोन फलंदाज. दोन धावा या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय. अडतीस धावा धाव फलकावरती आहेत. ते जरूर पाणी आपण घेऊन गेलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये. अजूनही पाहिलं गेलं आपण पॅव्हिलियन मध्ये अर्जुन सारखा फलंदाज आहे. संघ कर्णधार कुमार जो नेहमी सात नंबरला येतो त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं आकाश अजूनही एक आकाश आहे. आमचे मित्र अजून आहेत ते जरूर त्यांच्यावरती संधी कधी येणार याची वाट आम्ही पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतो नो चेंडू या ठिकाणी पाहतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि इथे जरी झेल पकडला असेल पण पंच सांगतात हाय बीमरचा चेंडू नो चेंडू असेल. यानंतर असणार मालेगाव संघ उघडा डोले पहा. नीट फुटचा चेंडू आहे. फ्री हिट फ्रीटचा चेंडू. इथे नो बॉल वरती दोन धावा. आकाश साठी फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. इथे लो फुलटा चेंडू आला. एक धाव पूर्ण घेतली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि जर पाहिलं गेलं एक चांगला चेंडू होता. फ्लाईट होती चेंडूला. लो फुलटा झाला. बाटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. इथे एकच औषध आहे या चेंडूला फक्त हेलिकॉप्टर शॉट.
इथे पंच आम्हाला सांगतात वाईट चेंडू। 43वा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहे, तीन फलंदाज बाद झालेत। जशी सुरुवात झाली होती पहिला विकेट पडला होता कुठे दबावात मध्ये होता, पण दबावातून बाहेर काढलं हर्षलने आणि त्याच हर्षलच्या बॅट मधून चेंडू निघतोय। गुड नॉट टेक और तमाशा देख षटकार। 49 धावा धाव फलकावरती आहेत, 49 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। 32 धावांची आतापर्यंतची खेळी आपण पाहतो, ज्याच्यामध्ये 3 चौका 2 षटकार, 320 च्या स्ट्राईक रेटने खेळतो मैदानावरती हर्षल। अप्रतिम कामगिरी त्याला साथ देतोय, 214 च्या स्ट्राईक रेटने 7 चेंडू 15 धावा 1 चौका 1 षटकार च्या सहाय्याने खेळतो आकाश। अजूनही 3 चेंडू आहेत, 49 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। गणेश कोणीत षटक जर बघितलं आणि त्यानंतर इतर गोलंदाजांनी धावांची लूट केली। इथे शॉर्ट चेंडू होता, बिरकावून दिला कॉमेंट्री बॉक्स एंडकडे, चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषेच्या पलीकडे हर्षलच्या बॅट मधून। आणखीन एक हा ह्यूज हँडसम ब्युटिफुल षटकार। बघा जेव्हा 200 पाहिजे होते शुभम गिलला त्याने 3 षटकार ठोकले होते, याला अर्धशतकासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत। 38 धावा वैयक्तिक खेळतो म्हणजे 12 पाहिजेत, धावसंख्या 55 आकड्यावरती। इथे सुरेख चेंडू स्लोअर केलं, गती परिवर्तन आपण पाहिलं गेलं डॉट चेंडू आला। 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, राजो पार्टनरशिप पाहिली गेली दोघांची। इथे फुल लेंथचा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक चेंडू परत पोहोचणार, चेंडू फेकणार, त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते। 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय आणि ही पाणी जरी ब्रेकअप झाले असतील पण 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात। 2 धावाने 57 धावा धाव फलकावरती, 4 षटकामध्ये 58 धावांचं लक्ष, 14.50 च्या रिक्वायर रन रेटने धावा।